गोव्यातील लोकोत्सवाच्या निमित्तानं मंगला बनसोडे यांनी प्रथमच पणजीकरांना आपल्या अदाकारीनं घायाळ केलं, पण प्रेक्षकांना निखळ मनोरंजनाचं सत्व पोहोचवणाऱ्या तमाशाचं अस्वस्थ करणारं वास्तव त्यांच्या शब्दातून उतरलं, ज्यात रसिकांच्या बदलत्या अपेक्षांशी जुळवून घेण्याचा संघर्ष, 100-150 लोकांना पोचताना होणारी तारांबळ, लोकांच्या नजरांनी छेडलेला मानसिक संघर्ष अशा सुन्न करणाऱ्या गोष्टी होत्या. वयाच्या 6व्या वर्षी पायात चाळ बांधले, आईकडून मिळालेला हा वसा गेली 50 अधिक वर्ष त्या सांभाळतायत. मंगलाताईंचा तमाशा महाराष्ट्रातला सर्वात मोठा तमाशा, स्वतःच रांधायचं आणि स्वतः स्वतःला पोसायचं. कोणी पाठीशी उभं राहो न राहो, पण हवी तेवढी गुंतवणूक करून आम्ही फळ लावतोच असा विश्वास मंगलाताई व्यक्त करतात. शांत, पातळ धुण्याच्या बाबतीत हे झालंय हात खंडाय. अरे दुबीन दुबीन, पातळ धुवायचे ना, मग मला एक सांगा, ते मोठे तमाशे करून दाखवले पब्लिकला, आणि आता जर आम्ही कमी केलं प्रत्येक विषय, तर पब्लिक म्हणलं की तमाशामध्ये आता राम राहिलं नाही. पहिल्या तमाशांचा किती मोठा होता, म्हणून आपलं इज्जती करता नावा करता आम्ही तमाशा मोठा केला, आणि त्या तमाशा मोठा करण्यामधील काही कर्ज काढावं लागतं आमच्या पाठीमागं, सावकारी कर्ज असतं, आणि कर्ज काढून आम्ही तमाशा उभा करतो. गणगवळण, पोवाडा, मगनाट्य अशी गावरान मिसळ म्हणजे तमाशा. पण आताच्या पिढीनं ही संकल्पनाच बदलून टाकली आहे, त्यामुळे स्वतःच्या मनाची समजूत काढून पब्लिकला हवा असणारा ताल धरावा लागत असल्याचा नाराजीचा सूर त्यांच्या आवाजात जाणवतो. तरुण पिढी बघतात मोबाईलला गाणे, पिक्चरची गाणी ही जी बघतात ना, ती संध्याकाळ आम्हाला स्टेजवर म्हणतात की करायलाच पाहिजे, ती गाणी करायला पाहिजे. आम्ही जरी जुन्या लावण्या घेतल्या, पारंपरिक लावण्या घेतल्या, पवाडा घेतला, परंतु पब्लिकला काय आवडतंय आत्ता अलीकडच्या कलियुगाच्या, की अलीकडे हिंदी गाणे, थोडी शिक्षी वातावरण, हे सगळं पाहिजे तर तमाशा चालतो. बनसोडींची तमाशातली ही 5वी पिढी, तमाशाचा 50 वर्षांचा प्रवास त्यांनी पाहिलेला. तब्बल 10 किलोशे चाळ बांधून स्टेजचा थरकाप उडवणारं मंगलाताईंचं व्यक्तिमत्व. गुडघ्याच्या दुखण्यानं पायातले चाळ गळून पडलेत, पण पायातला ताल अजूनही सुटलेला नाही. नाचता नाचताच आपला जीव जावा असं म्हणतानाही तमाशावरच्या प्रेमानं त्यांचा ऊर भरून येतो. अनिल पाटील, झी मीडिया, गोवा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.